मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनेश आणि स्टडी सेवन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये रेल्वे भरतीमध्ये जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत तेच आपण घेणार आहोत. आणि हे जे प्रश्न आहे मित्रांनो, सर्व जे आहेत तर एकूण यामध्ये आपण 20 प्रश्न घेणार आहोत. आणि सर्व बुद्धिमत्तेचे आणि काही अंकगणिताचे आणि सर्व प्रश्न जे आहेत ते महत्वाचे. आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण त्यामध्ये वेगवेगळे टॉपिकचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला आढळतील. आणि हा जो पेपर आहे जे आता मी 20 प्रश्न घेणार आहेत, तर एका मित्राने मला पीडीएफ पाठवली म्हणजे पेपर आणि आन्सर की, तर त्यावरूनच मी काढलेले आहे. त्यामुळे हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. तर चला सुरू करूया. तर बघा, यामध्ये एक डायग्राम दिली आहे आणि विचारलंय दिलेल्या वेन आकृतीवरून क्रिकेट तसेच फुटबॉल खेळणारे पण कबड्डी न खेळणारे एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आहे. बघा, यामध्ये म्हटलंय क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे. आता हे क्रिकेट, ठीक आहे, क्रिकेट तसेच फुटबॉल खेळणारे, क्रिकेट तसेच फुटबॉल खेळणारे पण कबड्डी न खेळणारे, म्हणजेच यामध्ये जे हे कबड्डी आहे या गटात ते आलेला नाही पाहिजे, मात्र या दोन गटात ते कॉमन असला पाहिजे. तर असा कोण आहे? तर असा आहे व्ही. म्हणून याचं जे आन्सर असणार ते असणार व्ही. तर सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, यामध्येही पुढेही खूप चांगले चांगले प्रश्न आहेत. तर चला त्यानंतरचा प्रश्न बघा. 27,225 चे वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. आणि वर्गमूळ जर काढायचं असेल तर बघा, इथे 25 दिलेले आहे, शेवटी 25 आहे, म्हणजे शेवटी काय येणार? तर शेवटी येणार 5. तेच आपण या ऑप्शन वरून पण आपल्याला समजू शकते. आता बघा, एकक स्थानी आपल्याला 5 आले हे कळलं. आणि त्यानंतर हे दोन म्हणजे संख्या सोडून द्यायचे. आणि यामधून ज्या संख्येचा मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग वजा होतो ते संख्या घ्यायची. जसा 15 जर घेतला 225 तर यामधून वजा होतो. त्यानंतर 16 जर घेतलं 256 हे वजा घेतो, मात्र 17 वर्ग यामधून वजा होत नाही. म्हणून या 256 म्हणजे 16 वर्ग वजा होते, म्हणजे इथं काय येणार? तिथे येणार 16, म्हणजे 165 ते आपल्याला वर्ग असेल. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे. खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. तर खालील आकृतीतून आपल्याला त्रिकोण किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघा, एका नजरेत जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 हे त्रिकोण झाले. ठीक आहे, त्यानंतर एक तुम्हाला माहीत असेल अशा टाईपचा जर त्रिकोण असेल तर आपण कसे त्रिकोण मोजत असतो? 1 आणि 2, तर 1 अधिक 2, 3 असे आपण मोजत असतो. ठीक आहे, तर यामध्ये हा एक मोठा जो आहे यामध्ये कॉमन आहे, म्हणून आपल्याला 2 घ्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे आपण इथून जर सुरुवात केली, हे जर एकच रेष धरली तर हे होणार 2, परत इकडून जर सुरुवात केली तर हे 2 आणि हे 2, हे झाले याचे परत 6. ठीक आहे, आणि एक कॉमन. ठीक आहे, म्हणजे हे झाला, हे झाले टोटल 13. ठीक आहे, आणखी जर मित्रांनो यामध्ये बघितलं तर यामध्ये बघा, हे या टाईपचा एक त्रिकोण आहे. ठीक आहे, तर असे जे त्रिकोण आहेत, तर असे त्रिकोण आहेत 3. ठीक आहे, म्हणजे 13 अधिक 3 म्हणजे किती होणार? 16. तर यामध्ये एकूण जे त्रिकोण असणार ते असणार 16. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न आहे, जर 17 × 29 = 493 तर 170 × 0.029 = किती. बघा मित्रांनो, हे पण सोपा प्रश्न आहे. बघा, 170 × 0.029 हे आपल्याला इथे काढायचं आहे. बघा, आता इथे काय केलेलं आहे तर याचं जे आन्सर दिलेलं आहे हेच आन्सर आपल्याला वापरायचं आहे, 493. ठीक आहे, 493, परंतु हे आन्सर येणार नाही, याचा पॉइंट येईल काहीतरी. आता बघा, इथे काय केलं तर इथे एक शून्य वाढवला, म्हणून इथे सरळ आपण एक शून्य वाढवून देऊ. ठीक आहे, आता याचा जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय केलं तर याच्यामध्ये आले 1000 भाग दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच 3 लेफ्ट साईडला इथे सरकवलेले आपल्याला दिसेल. तर इकडे 3 लेफ्ट साईडला सरकवायचे किंवा 1000 भागाचं हे येणार इथे. ठीक आहे, म्हणजे 4.93 तर हेच असेल याचं आन्सर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृतीची निवड करा. तर हे आहे प्रश्नचिन्ह आणि आपल्याला आकृती निवडायची आहे. जर आपण याची डिझाईन जर बघितली तर ही या पद्धतीची येईल. ठीक आहे, इथे मधात रेषा आहे तर मग इथे पण मधात. तर अशी डायग्राम कोणती? तर अशी डायग्राम आहे डी. तर हे असेल याचं आन्सर. त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे, चार्ल आणि श्रिया यांच्या वयामधील फरक
6 वर्षाचा आहे. जेव्हा त्यांनी 30 वर्षापूर्वी एकमेकाशी लग्न केलं, ठीक आहे, 30 वर्षापूर्वी लग्न केलं, त्यावेळी चार चारच्या वयाची चौपट स्त्रियाच्या वयाच्या 5 पटी इतकीच होती. तर यामध्ये आपण जे वय घेणार आहोत आता, तर ती वय घेऊ आपण 30 वर्षापूर्वीचे, ठीक आहे, म्हणजे चार चार आणि हे श्रेया, ठीक आहे. याचे जर वय घेतलं तर श्रेयाचं वय घेऊ आपण एक्स, ठीक आहे, आणि यामध्ये 4 वर्षाचा फरक आहे म्हणजे एक्स अधिक 6 घेऊ. केव्हा? हे आहे 30 वर्षापूर्वी, ठीक आहे, 30 वर्षापूर्वीचे आपण वय घेतले. तर इथेच म्हटलंय आपल्याला त्यावेळी म्हणजे 30 वर्षापूर्वी चार चारच्या वयाची चौपट, आता याची चौपट म्हणजे एक्स अधिक 6, याची जर चौपट केली तर ही आहे स्त्रियाच्या वयाच्या 5 पटी एवढी, ठीक आहे. तर हे आता सोडवायचं आहे म्हणजे हे होणार 4x अधिक 6 = 24 = 5x, म्हणजे 24 = 5x मधून हे 4x गेले तर एक्स, तर एक्स ची किंमत आपल्याला मिळाली 24, म्हणजे हिचं वय होणार 24 आणि याचं वय होणार 30 वर्ष, ठीक आहे. पण केव्हाच आहे? 30 वर्षापूर्वीच आहे, म्हणजे आजचं जर आपल्याला काढायचं असेल तर याच्यामध्ये 30 30 वर्ष ऍड करायला लागेल. हे झाले 30, म्हणजे हे 60 वर्षाचा, आणि यामध्ये 30 केले तर हे झाले 54 वर्षाचा. आणि जर आपल्याला इथे आता बेरीज विचारली तर हे होणार 114 वर्षाचा. अशा प्रकारे याचा आन्सर आपण काढू शकतो. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न आहे, 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात? तर 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर हा आपल्याला इथे काढायचा आहे. 1 मीटर म्हणजे काय? तर 1/1000, 1000 मीटरचा 1 भाग, ठीक आहे, म्हणजे हे होणार 1 किलोमीटरचा एक, सॉरी, आपण जर 1 किलोमीटर जर म्हटलं तर 1000 मीटर त्यामध्ये येते, आणि त्या 1000 मीटर मधला 1 म्हणजेच हे होणार 0.001, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर बघा, खालील पैकी प्रत्येकी संख्या फक्त एकदाच वापरा आणि 3 गट तयार करा. अशा प्रकारे तयार होणारे 3 गट हे आहेत. तर हे ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. बघा, हे जे प्रश्न आहे तर नवनवीन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर बघा, यामध्ये असे 3 गट तयार करायचे आहे ज्याची डिझाईन सारखी आहे. तर अशा पद्धतीने आता ऑप्शन वरून जर सोडवलं तर 1 5 9, म्हणजे हे 1 5 आणि 9. यामध्ये जर बघितलं तर यामध्ये 3 रेषा आहे, परंतु इथे उभे पण 1 रेष दिलेली आहे. त्यानंतर 2 6 7, 2 6 आणि 7 हे जवळपास सारखे येऊ शकते. त्याच्यानंतर 4 3 8, 4 3 आणि हे 8, तर हे सारखे आहे. परंतु यामध्ये 1 5 9 1 5 1 5 9 हे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला दिसून येईल. तर जर आपण यामध्ये बघितलं तर बघा, इथं 3 रेषा दिलेल्या आहे म्हणजे क्रॉस, तर हे 1 5 आणि हे 7, तर हे सारखे येऊ शकते 1 5 आणि 7. तर हे झालं 1 5 आणि 7. त्यानंतर जर बघितलं तर हे 3 गोल आणि त्यावर उभ्या रेषा, उभी आणि आडवी, हे 1, त्यानंतर 3, हे 4 आणि 1 हे उभ्या रेषा, ठीक आहे, म्हणजे हे झालं म्हणजे 3 4 8, ठीक आहे. आता उरले कोणते? तर 1 हे उरला, 2 6 आणि 9, म्हणजे यामध्ये बघायचं आहे तर हे जे क्रॉस आहे तर या टाईपचे 3 गट तयार झालेले आहे. त्यानंतर हे असा एक क्रॉस आहे तर याचे पण 3 गट तयार झालेले आहे, आणि एक आहे हे अधिकचं चिन्ह. तर असे आपल्याला गट तयार करायचे. तर असं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4. तर त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर आपल्याला हे वर्ड दिलेले आहे व म्हटलंय, जर वर दिलेले सर्व डिक्शनरी मध्ये ज्या क्रमांकाने दिलेले आहे त्याच्या शेवटी येणारा पर्याय, म्हणजे डिक्शनरी जे एबीसीडी प्रमाणे दिलेले असतात तर त्या पद्धतीने जर लिहिले तर सर्वात शेवटी येणारा शब्द कोणता, हे आपल्याला इथे विचारलंय. बघा, आता यामध्ये आपल्याला पहिले अक्षरावरून सुरुवात होत असते. यम सर्वाच्या सारखा आहे, ए पण आहे, बी पण आहे, म्हणजे यम ए बी, यम ए बी आणि यम ए बी हे सारखे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं ई आहे,
त्याच्यानंतर इथे हे ई आहे, म्हणजे हे शब्द पहिले येणार, हे जे आहे ई चे शब्द पहिले येणार. त्यानंतर जर बघितलं तर यल आणि हे यू, तर या युच्या आधी हा यल पहिले येते, तर मग हे जे यू उरलाय हे असेल शेवटी. ठीक आहे, बाकी आपल्याला काढत बसायची गरज नाही का पहिल्या नंबरला कोणता आहे ते दुसऱ्या नंबरला कोणता आहे, आपल्याला शेवटी विचारलाय म्हणून शेवटचा जो वर्ड येईल तर तेच आपल्याला घ्यायचा आहे, म्हणून हे असेल याचं आन्सर. हे तर ऑप्शन क्रमांक 3 हे असेल याचं आन्सर. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, तर हा अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे. तर हे आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला संबंध जोडायचा, म्हणजे जोडायचा आहे. तर ऍपल इथं दिलेला आहे आणि त्याचा आपण ज्यूस बनवतो. तर हे जे आपल्याला इथं धागा दिलेला आहे, लोकरचा धागा जे म्हणतो आपण, तर ते कशापासून बनतात, तर ते आहे यापासून. तर अशा प्रकारे इथे आन्सर आपल्याला काढता येतात. त्यानंतर बघा, वार्षिक 8% सरळ व्याज दराने 2 वर्ष आणि 9 महिने गुंतवलेली रक्कम कालावधीच्या शेवटी ₹732 होते, तर सुरुवातीला गुंतवणूक केलेली रक्कम किती. तर सुरुवातीला गुंतवणूक रक्कम जी आहे ती केली X. ठीक आहे, आता आपण सोडवलं X गुणेला 8% आणि गुणेला आपल्याला इथे दर दिलेला आहे, दर घेतला 8% आणि आपल्याला मुदत दिलेली आहे 2 वर्ष 9 महिने. ठीक आहे, 2 वर्ष आणि 9 महिने म्हणजेच काय, तर 9 महिने असते 12 पैकी 9 महिने, म्हणजे 3 3 9 3 4 12. ठीक आहे, म्हणजे हे होते 0.75. तर याला आपण 2.75 वर्ष ही म्हणू शकतो, म्हणजे 2.75 घ्यायचे आपण. ठीक आहे, म्हणजे असं जर केलं तर आपल्याला सोपं जाते आणि भागेल आहे 100. पुढे जर सोडवलं तर आपल्याला इथं व्याज लिहायचं असते, परंतु आपल्या जवळ इथे दिली आहे रास, म्हणून या रास मधून आपल्याला मुद्दल जर वजा केली तर मिळते व्याज, म्हणून इथं आपण मुद्दल एक्स जे आहे ते आपण इथून वजा केली. आता हे आपल्याला इथे सोडवायचं आहे. तर बघा, इथे जर आपण आता भाग तोडला, तर याचा जर भाग तोडला आपण, तर हे 8 1 8 आणि तुम्हाला माहित आहे की 12.5 चा फाडा मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं. 12.5 चा फाडा जर पाठ असेल तर याला 8 भाग जाते, म्हणजेच इथे जर येईल ते 12.5 येईल. म्हणजे 8 किंवा भाग जर दिला तर 8 1 8 उरले इथे, मग 2 8 2 16 उरले 4 8 5 40. ठीक आहे, त्यानंतर आता याचे जर पॉइंट कॅन्सल करायचे असेल तर सारखे हे करून घ्यायचे आणि आता पॉइंट याचा कॅन्सल. नंतर 25 चा जर भाग दिला तर 25 5 हे होणार 50 आणि 25 8 आणि 25 11. ठीक आहे, तर हे आपल्याला सोडवता येते. पुढे जर सोडवलं आपण हे, तर 11 x = 50 इकडे गुणाकारात जाणार, म्हणजेच इथे होणार 50 × 732 + 50 x. ठीक आहे, पुन्हा बघा, हे 11 x हे 50 x लेफ्ट साइडला येणार, म्हणजे हे होणार 60 x, म्हणजे x जर घेतला आपण तर 50 × 732 आणि हे इकडे आल्यानंतर 61 x झाले होते, x ठेवला आणि भागीला इकडं 61 आले. ठीक आहे, तर पुढे बघा, याचा आपल्याला आता भाग तोडायचा आहे. जर 61 ने जर भाग दिला तर 61 1 61 उरला इथं 2 आणि हे 1, म्हणजे 122 इथे उरले, म्हणजे 61 चा 2 चा भाग जाईल इथे, म्हणजे 12. ओके, आणि 12 × 5 = 60, म्हणजे हे आले 600. बघा मित्रांनो, असे जर ऑप्शन आन्सर जर असेल तर इथं नेहमी भाग जात असतो, हे जे आहे त्याला नेहमी भाग जात असतो, कारण आपल्याला इथे जे ऑप्शन आहे ते पण आपल्याला बघायचे असतात, म्हणून याचे आन्सर जे असते 600. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, 3 जानेवारी 2018 बुधवार होता. 3 जानेवारी 2018 कोणता वार होता, बुधवार. तर आपल्याला काढायचं आहे 3 जानेवारी कोणत्या वर्षी 3 जानेवारी बुधवारी येईल. ठीक आहे, तर इथे 22 23 आणि 24 दिलेले आहे. तर बघितलं तर 19 20 21 22 23 आणि 24. ठीक आहे, तर हे वार कोणता येणार, तर 3 जानेवारीचं इथं वार येणार, इथे येणार गुरुवार, कारण की इथं कोणते लीप वर्ष नाही. त्यानंतर 2020 हे जे आहे हे लीप वर्ष आहे, परंतु जानेवारी महिना म्हटला आहे, त्यामुळे इथे शुक्रवार येणार, एक वार पुढे जाणार नाही, कारण जानेवारी 29 तारखेच्या आधी आहे.
21 मात्र शनिवार आणि रविवार येणार, ठीक आहे. त्यानंतर हे सोमवार, नंतर हे मंगळवार आणि 24, हे पण लीप वर्ष आहे, परंतु 3 जानेवारी म्हटलं आहे, म्हणजे लीप जे 29 तारीख असेल त्याच्या आधीच आहे, त्याच्यामुळे सरळ बुधवारच येईल. म्हणून 2024 हे असेल बुधवारी, बुधवार येईल 3 जानेवारीचा. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा. रयान हा विहानच्या आईच्या बहिणीच्या वडिलाचा एकमेव मुलगा आहे. तर आपण जे संबंध दर्शवत असतो तर ते या पद्धतीने बघा. रयान हा विहानच्या, तर रयान, रयान हा विहान, तर इथं आपण विहान घेऊ. विहानच्या आईच्या, ही त्याची आई घेऊ, ठीक आहे. त्याच्या आईच्या बहिणीच्या, बहीण जर घेतलं तर आपण वाय घेऊ, ठीक आहे. बहिणीच्या वडिलांचा, आता हिचा वडील म्हणजेच हिचा पण वडील होईल, ते इथे घेऊ आपण इथे, ठीक आहे. हे झाला हिचा वडील. वडिलांचा एकमेव मुलगा आहे. एकमेव मुलगा म्हणजेच काय? तर ही मुलगी आहे आणि तिचा हा असेल भाऊ. हा कोण? हा रयान, ठीक आहे. तर आता आपल्याला म्हटलेलं आहे की रयानचे विहान आहे, तर रयानचे विहान सोबत नातं काय? तर रियान आणि विहान यांचं नातं काढायचं. कोण असेल? तर विहानची आई आणि आईचा हा भाऊ, म्हणजे याचा लागेल हा मामा आणि हा होईल याचा भाचा. तर ऑप्शन मध्ये जर बघितलं तर मुलगा आहे, तर मुलगा नाही होणार. त्यानंतर पुतण्या किंवा भाचा दिलेला आहे, कारण हे इंग्लिश आणि मराठीत असल्यामुळे निफ्यू म्हणजे पुतण्या आणि भाचा दोनपैकी एक, दोन्हीही होते, ठीक आहे. त्यानंतर कझिन दिलेला आहे, चुलत भाऊ, हे पण नाही होणार. काका पण नाही होणार, याचा होणार तो मामा. त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर एका चाकाचा व्यास 84 सेंटीमीटर आहे. व्यास जो आहे तो आहे 84 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलाय 792 मीटरचे पूर्ण परिभ्रमण करण्यासाठी त्याला किती वेळा फिरावं लागेल. तर बघा, इथे मीटर मध्ये आहे आणि इथे सेंटीमीटर, त्याच्यामुळे एक आपल्याला काहीतरी कन्वर्ट करावं लागेल. तर या सेंटीमीटरला आपण करू मीटर मध्ये. मीटर मध्ये जर केलं तर हे होणार 100 ने भागावं लागेल, म्हणजे 0.84 मीटर होणार आणि हे आपल्याला इथे मीटर दिलेलंच आहे. तर बघा, हे फिरवण्यासाठी आता हा व्यास दिलेला आहे, यावरून आपल्याला काढावा लागेल परिघ. तर परिघ वेगळा काढत बसायचं नाही, इथे सरळ घ्यायचं 792 भागेला, कारण या हे जे अंतर आहे याला परिघानं भागावं लागते. परिघाचं सूत्र काय? 2πr, 2 × 22 आणि आर किती? तर आर आहे याच्या निमपट, म्हणजे 0.42, ठीक आहे. तर बघा, आता 7 इथं 7 या 0.42 ला भाग पण देऊ शकतो, किंवा 7 इथे अंशात, म्हणजे इथे पण आपण गुणाकारात घेऊ शकतो, इथल्या इथं आपण भाग देऊ, ठीक आहे. तर बघा, याला जर आता भाग दिला या 42 ला, तर एकतर तुम्ही 0 वाढून घेऊ शकता किंवा मग याला डायरेक्ट भाग देऊ शकता. तर भाग देऊन देऊ आपण इथे, ठीक आहे. 700 नंतर 700 7 × 42, ठीक आहे. तर हे झालं याचा भाग, किंवा याचे आपण पॉइंट काढूनही करू शकतो. जसे इथं 2 शून्य वाढवली, याचा पॉइंट कॅन्सल केला, हे 7 × 42, ठीक आहे. त्यानंतर आता भाग दिला 6 × 1, 6 × 1 sin 3 × 18 × 1 sin 2 × 12, हे 2 शून्य, ठीक आहे. त्यानंतर इथे 2 चा भाग द्या, किंवा मग या 22 ने भाग द्या, तर आपण 2 ने भाग देऊ. 2 × 12 × 1 2 × 12, हे झाले 6600. परत 22 ने भाग द्यायला, तर 22 × 3 = 600 आणि 2 शून्य, म्हणजे काय होणार याचा आन्सर? याचा आन्सर होणार 300, म्हणजे एकूण 300 त्याला 300 वेळा फिरावं लागेल, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतर खालील प्रश्नाची आकृती उत्तराच्या आकृतीपैकी एकामध्ये दडलेली आहे, तर ती उत्तराची आकृती कोणती? तर बघा, ही टाईपची आकृती आहे. बघा, कन्फ्यूज होऊ नका, कारण सी नंबरचं जे ऑप्शन आहे ते या टाईपचे दिसते, परंतु इथे मॅच होत नाही, त्याच्यामुळे डी नंबरचे जे आहे डायग्राम त्याच्यामध्ये ते मॅच होते. हे अशा पद्धतीने इथे दिलेली आहे, म्हणून याचं जे आन्सर होणार ते होणार ऑप्शन डी. त्यानंतरचा प्रश्न बघा. यामध्ये बघा, नाणे आणि लिलूच्या उंचीचे प्रमाण 4 × 3
आहे. जर लिलू 1.2 मीटर उंच असेल तर नानीची उंची किती? तर बघा आता नानी, हे नानी आणि लिलू. ओके, तर याचं जे प्रमाण आहे हे 4 × 3 आणि लिलूची जी उंची आहे ते 1.2 मीटर. तर यामध्ये काय करायचं, या लिलूचे जे प्रमाण आहे त्याने भागाचं आणि नानीच्या प्रमाणानं याले गुणाचं. भागेला 3 × 4 म्हणजे हे होणार 0.3 × 12 आणि 4 × 16 म्हणजे 1 नंतर पॉइंट, हे झालं मीटर. हे कोणाची झाली आता उंची? हे झाली नानीची. तर अशा प्रकारे इझिली आपण काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे दिलेला प्रश्न समजून घ्या आणि ठरवा की प्रश्नाचे उत्तरे देण्यासाठी खालीलपैकी कोणते विधान पुरेसे आहे. तर इथे म्हटलं आहे ग्रेनाइटचा रंग हा भिंतीच्या रंगासारखा आहे. ग्रेनाइटचा रंग खूप चकित आहे. तर बघा हे जे म्हणजे विधाने आहे, तर याचे जे ऑप्शन दिलेले आहे ते आहे प्रश्नाचे उत्तर देण्यास 1 × 2 पुरेसा आहे तर 1 × 1 पुरेसा नाही. नंतर आहे ना तर 1 ना तर 2 प्रश्नाचे उत्तर देण्यास पुरेसे नाही. तर मित्रांनो उत्तर हेच आहे याचं की 1 आणि 2 या दोन्ही वरून आपल्याला नेमकं याचं उत्तर काय म्हणजे रंग काय तर हे आपल्याला काढता येत नाही, म्हणून हे असेल याचं आंसर. त्यानंतरचा प्रश्न बघा. जर इथे काही वर्ड दिलेले आहे आणि संकेतिक भाषा दिलेली आहे आपल्याला, तर आपल्याला इथं हार्टचा कोट काय हे विचारलंय. तर असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दोन्ही वाक्यामध्ये हार्ट कॉमन जर शब्द असेल आणि इकडे त्याचा कोट जर कॉमन असेल हे जर काढलं तर आपल्याला सरळ सरळ त्याचे आन्सर येते. म्हणजे आता बघा यामध्ये आणि या वाक्यामध्ये तसेच हे याचे कोट दिलेले आहे. ठीक आहे, तर यामध्ये कॉमन काय हे आपल्याला इथे बघायचं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर यामध्ये हार्ट इथे कॉमन दिलेलाच आहे. ओके, कारण त्यामुळेच आपण ते दोन वाक्य घेतलेले आहे. त्यानंतर इथे जर बघितलं तर इथं आहे झेड आणि इथेही आहे झेड, म्हणजे झेड हा कॉमन आहे आणि वर्ड पण कॉमन आहे, म्हणजेच हार्टचा अर्थ इथे सरळ झेड निघतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. तर यामध्ये बघा सर्व नद्या पवित्र आहेत, सर्व देव पवित्र आहेत. तर ठीक आहे, सर्व नद्या तर आपल्याला काढावं लागेल नद्या. ठीक आहे, आणि सर्व नद्या जे आहेत ते म्हणते पवित्र आहेत, म्हणजे हे असेल पवित्र. सर्व नद्या पवित्र आहेत, सर्व देव पवित्र आहेत, इथे ना सर्व देव. ठीक आहे, सर्व देव पवित्र आहेत, सर्व नद्या पवित्र आहेत. तर निष्कर्ष आहे सर्व नद्या देव आहेत, सर्व नद्या देव आहेत. या दोघांचा आपल्याला संबंध इथे दिलेलाच नाही. सर्व देव नद्या आहेत तर याचा संबंध दिलेलाच नाही. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की केवळ निष्कर्ष एक विधानास अनुसरून आहे तर दोन्ही विधानास अनुसरून नाही, हे आपलं असेल याचं आन्सर. ठीक आहे मित्रांनो, आता शेवटचा क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत. तर हा शेवटचा क्वेश्चन पण अतिशय महत्वाचा आहे आणि यानंतर पण आपण व्हिडिओ असेच घेणार आहोत आणि हे फार इंटरेस्टिंग क्वेश्चन होते यामधले. चला तर हे आपल्याला सोडवायचं आहे. हे आहे लोकसंख्या, साक्षरतेचं प्रमाण, निरक्षर आणि साक्षरतेचे पर्सेंटेज. ठीक आहे, दिलेल्या माहितीच्या आधारावर 4 शहरांमध्ये साक्षरतेचे एकूण टक्केवारी आपल्याला इथे काढायचं आहे. हे दिलेले आहेत आपल्याला ऑप्शन. ऑप्शन बघणं फार महत्वाचं असते मित्रांनो. मी तुम्हाला नेहमी सांगतो की ऑप्शन तुम्ही नेहमी बघत चला. तर बघा यामध्ये म्हटलेलं आहे की लोकसंख्या, आता हे साक्षर आणि निरक्षर याची जर बेरीज केली येत असते लोकसंख्या, म्हणून आपण तेच करून घेऊ. 150 आणि 50 इथे दिलेले आहेत. 200 आणि 100 म्हणजे हे होणार 300. हे साक्षर आणि निरक्षर. ओके, इथे निरक्षर आहे 90 आणि लोकसंख्या आहे 120 म्हणजे 30 असेल साक्षर. इथं पर्सेंटेज दिलेले आहे. बघा इथे आता साक्षरतेचे प्रमाण दिलेले आहेत, या रिकामी जागेत किती येणार? तर हे आता नाही काढलंच चालते, कारण की आपल्याला इथं सरळ बेरीज करून आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे, त्याच्यामुळे इथे वेळ नाही घातला तेच बरं होईल. किंवा तुम्ही काढलं तरी एका नजरेत इथं तुम्ही काढू शकता. ठीक आहे, तर आपण काही काढायची गरज नाही, म्हणून हे 200, 300 झाले 500 आणि हे 770. ठीक आहे, 770 टोटल झाले आणि साक्षर जे लोक आहेत ते आहे हे 200 430 430. म्हणजे आता जर आपण सोडवलं इथे तर 770 पैकी 430 आहेत साक्षर गुणेल आहे 100. ठीक आहे, हे 0 0 कॅन्सल, जे होणार 443 आणि त्यावर 2 शून्य आणि हे
77. मित्रांनो हे जर सोडवलं तर तुम्हाला आंसर येईल. आता हे सोडवण्यासाठी कसं आहे, याच्या भाग जात नाही किंवा कसोटीही बऱ्याच ठिकाणी इथे लागत नाही, म्हणून इथे तुम्ही डायरेक्ट भाग द्या. किंवा तुम्ही जर ऑप्शन बघितलं तर इथं सर्व याच्यात 55 कॉमन आहेत, म्हणजेच याचा अर्थ त्या 77 गुणेला जर 55 केला आपण इथेच करून घेऊ, 7 5 35 हातचे आले 3, 7 5 35 आणि 3 38, त्यानंतर हे 0 आणि हे 5. जर संख्या जर सारख्याच असेल तर सरळ हे 5 येते, हे 8 येते आणि 3 येते. ठीक आहे, हे 5 8 5 13 हातचा आला 1, म्हणजे हे झाले 12 हातचा आला 1, हे झाले 42 35 आणि आपला जोड आहे 43. ओके, म्हणजे उरले किती, 65 उरले. आता 65 भागेला करायचं 77, म्हणजे 55 पूर्ण आपल्याला भाग गेला. आता याच्या समोर पॉइंट येते का ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर बघा आता याचा जर भाग दिला आपण, इथे भाग देऊ आपण 65 भागेला 77 केलं, तर हे 0 चा जर भाग जाणार पॉइंट आणि हे 0. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे गुणाकार कशाने होते. तर गुणाकार याले जर 7 ने केला, 7 7 49 4 7 7 49 4 हे किती झाले 53, 400 539 झाले. याला जर 8 ने जर गुणलं, 8 7 56 हातचे आले 5, 8 7 56 आणि 5 म्हणजे हे 61, म्हणजे 616. ठीक आहे, आणि आपल्याला पाहिजे 650, म्हणजे याच्या जवळपास हे आहे, म्हणजे याला जाईल 8 ने भाग, 0.8 आणि हे 55, म्हणजे हे 55.8 हे असं येईल याचं आन्सर. मित्रांनो अशा प्रकारे आपण हे करू शकतो. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा हे ई स्टडी 7 चॅनल. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर घेत राहू. ठीक आहे, तर पुन्हा एकदा सांगतो की ज्याने अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तिथे दाखवल्याप्रमाणे सबस्क्राईब करा आणि या बेल आयकॉन तुम्ही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्व नोटिफिकेशन येत राहील. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.